नमस्कार, कथेचे नाव आहे कष्टाचा आदर। शाळा सुटल्यानंतर भूक लागल्यामुळे रमेश धावत धावतच घरी जात असायचा आणि रमेशची आई रमेशसाठी दररोज वेगवेगळे पदार्थ करत असायची। कधी ढोकळा, कधी उपीट, शिरा, पिझ्झा, नूडल्स असे वेगवेगळे पदार्थ करायची आणि रमेशच्या मित्रांना रमेशचा हेवा वाटायचा। आणि असाच एक दिवस रमेश आता पळत पळत शाळा सुटल्यानंतर घरी गेला होता आणि त्याने पाहिलं तर आई झोपलेली होती। आणि तो आईच्या जवळ गेला, ताप आल्यामुळे आई झोपलेली होती आणि तिला उठवा सुद्धा नव्हतं। आणि रमेशला पाहिल्यानंतर क्षीण आवाजामध्ये आई म्हणाली, रमेश आज मला ताप आलेला आहे आणि त्यामुळं मला उठवत नाही, त्यामुळे मी तुझ्यासाठी आज काही वेगळे पदार्थ केलेले नाही, तू सकाळचीच पोळी भाजी खा। आणि रमेशला मात्र वाईट वाटलं, राग आला। तो म्हणाला की सकाळी सुद्धा डब्यामध्ये पोळी भाजीच होती आणि आता सुद्धा मी पोळी भाजीच खाऊ का? मी नाही खाणार, जा। आणि धुसफुसत रमेश खेळायला निघून गेला। आणि खेळून झाल्यानंतर तो संध्याकाळी घरी आला आणि पाहतो तर आई झोपलेलीच होती आणि स्वयंपाकघरामध्ये बाबा स्वयंपाक करत होते। आणि मग तो बाबांच्या जवळ गेला आणि रमेश आलेला आहे असं पाहिल्यानंतर बाबा म्हणाले, रमेश मला थोडीशी स्वयंपाकामध्ये मदत करतोस का रे? आज आई आजारी आहे, आपल्याला स्वयंपाक करावा लागेल, मला थोडासा वाटाणा निवडून दे। आणि इच्छा नसतानाही रमेशने वाटाणा निवडून दिला आणि त्यानंतर तांदूळ धुवून दिले। आणि बाबा त्या ठिकाणी चपात्या करत होते आणि बराच वेळ झाला तरी त्यांचं फक्त चपात्या आणि त्या ठिकाणी भाजीच करून झाली होती आणि आणखीन कुकर लावायचा होता। आणि मग बाबा रमेशला म्हणाले, रमेश बघ बरं, स्वयंपाकघरामध्ये किती वेळ लागतो, आपण एवढा वेळ आहे तरी फक्त दोनच पदार्थ करून झाले। आपली आई दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ वेगवेगळे पदार्थ करते आणि ती सुद्धा कोणाची मदत न घेता, तिला किती कष्ट पडत असतील आणि कसं करत असेल ती? आणि मग बाबांच्या या प्रश्नाने रमेश भानावर आला आणि त्याला आठवलं की आईला ताप आलेला असतानाही संध्याकाळी आपण आईशी कसं वागलो। आणि तो धावत धावतच आईच्या खोलीमध्ये गेला आणि आईला म्हणाला, आई मला माफ कर, किती कष्ट करते तू आमच्यासाठी, एवढं काम तू कसं करू शकतेस? आणि रमेशला खूप वाईट वाटलं आणि तो रडू लागला। आणि मग आईने रमेशला जवळ घेतलं आणि सांगितलं, रमेश आपण कष्टाचा आदर केला पाहिजे आणि कष्ट करणाऱ्या माणसाचा देखील आपण आदर केला पाहिजे। आणि आता रमेशला समजलं की कोणतंही काम सोपं नसतं, स्वयंपाक करणं सुद्धा किती अवघड असतं, किती वेळ द्यावा लागतो। आणि रमेश आईला म्हणाला, या पुढे मी कधीही अन्नाला नावं ठेवणार नाही, आई बऱ्याच वेळा तू दिलेले पदार्थ मी आवडत नाही म्हणून फेकून देत असतो, परंतु या पुढे मात्र असं होणार नाही। आणि मग बाबांनी पानं घेतली आणि सर्वांनी जेवण केलं। कथेचं तात्पर्य काय की आपण कष्टाचा आदर करावा आणि कष्ट करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा आदर करावा। धन्यवाद।